कारण आणि यश हे दोन्ही कधीच एकत्र चालू शकत नाहीत जर तुम्ही कारण देत असाल तर तुम्हाला यश मिळणार नाही आणि जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कारण देणं सगळ्यात पहिल्यांदा बंद करा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आपण पाहत आहोत जी पण येणारी एक्झाम आहे मग तलाठी भरती असेल एक्साईजची असेल वनरक्षक असेल पशुसंवर्धन असेल किंवा ज्या सरळ सेवेच्या ॲड येत आहेत आणि त्यासोबतच एम पी एस सी जी होणारी जी मेन्स आहे या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारे इंग्लिशचे जे वोकॅबलरी किंवा वर्ड्स आहेत ते आपण पाहत आहोत यापूर्वी बरेचसे पार्ट जे आहे टी सी एस आय बी पी एस पॅटर्नचे पी वाय क्यूचे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमधले ते मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत जर तुम्ही पाहिलेले नसतील चॅनलवरती नवीन असाल तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घेणं आवश्यक आहे त्यासोबतच तलाठी भरतीसाठी आपण डेली चॅलेंजेस घेत आहोत जिथे तुम्हाला दिवसभराच्या अभ्यासाचं नियोजन सांगितलं जातं आणि हे कम्प्लिटली फ्री आहे सो डेली स्टडी टार्गेट्स जे आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळतील सो so, तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर तो तोसुद्धा जॉईन करून घ्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ठीक आहे आणि तलाठीवरतीचे जे डेली स्टडी टार्गेट सुरू आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी मराठी इंग्लिशचा सिलेबस कम्प्लीट झालेला आहे आता आहे जे आहे ते आपण जी केचे जे टार्गेट्स आहेत ते घ्यायला सुरुवात केलेली आहे मग आता जर आपण आजच्या व्हिडिओबद्दल बोललो तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण वोकॅबलरीज घेणार आहोत बेसिकली आजच्या व्हिडिओमध्ये आपण इडियम्स आणि प्रोवब जे आहेत ते घेणार आहोत जे की तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि याच्यातले बरेचसे इडियम्स प्रोवब तुम्हाला माहिती नसतील त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याचसोबत उत्तर देण्याचा सुद्धा प्रयत्न करा आजचा जो पहिला प्रश्न आहे तो आहे चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेज टू मेट वन्स वॉटर टू मेट वन्स वॉटर लू म्हणजे काय पर्याय आहेत टू डाय फायटिंग टू डाय an इग्नोबल death टू मीट वन्स फायनल defeat टू मीट अ adversary आता तुम्हाला जर याचं उत्तर माहिती असेल म्हणजे तुम्ही कधी ऐकलं असेल यापूर्वी तर देता येईल उत्तर ऐकलं नसेल तर तुमच्यासाठी नवीन वर्ड आहे टेन्शन घ्यायचं नाही आपण नवीन वर्ड शिकण्यासाठी झालेलो आहोत त्यामुळे हे सगळं माहितीच असलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवायची नाही मग ज्यावेळेला आपण असं म्हणतो टू मीट वन्स वॉटर लो तर या इडिओमचा अर्थ काय होतो याचा अर्थ होतो टू मीट वन्स फायनल डिफिट डिफिट म्हणजे काय असतं पराभव पराभव होणे ठीक आहे तर ह्या अर्थाने ही इडियम जी आहे ती वापरली जाते टू मीट वन्स वॉटर लू टू बी डिफिटेड द गव्हर्नर फायनली मेट हीज वॉटर लू इन द लास्ट इलेक्शन असं आपण एक सेंटेन्स सुद्धा त्याचं पाहू शकतो द गवर्न सॉरी द गव्हर्नर फायनली मेट हीच वॉटर लो इन द लास्ट इलेक्शन द गव्हर्नर असं असायला पाहिजे आय थिंक मी गव्हर्नमेंट म्हटले द गव्हर्नर फायनली मेड हिज वॉटर लो इन द लास्ट इलेक्शन म्हणजेच काय तर टू बी डिफिटेड त्याचा पराभव झालेला आहे गव्हर्नरचा ठीक आहे सो डिफिटेड असं याचा अर्थ होईल सो इथे तुमचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन येईल मग इथे इतर काही शब्द आहेत ते जर आपण पाहिलं टू डाय अन इग्नोबल डेथ आता इग्नोबल डेथ म्हणजे काय असतं इग्नोबल या शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला तर ता त्याला आपण म्हणू शकतो नॉट ऑनरेबल नॉट ऑनरेबल म्हणजे काय असतं इग्नोबल ठीक आहे आणि त्याचबरोबर इथे चौथ्या ऑप्शनमध्ये पण तुम्हाला एक शब्द दिसतोय ऍडव्हर्झरी ऍडव्हर्झरी म्हणजे काय असतं अँड एनिमी अँड एनिमी म्हणजे ज्याला आपण शत्रू असं म्हणतो तर हे जे शब्द आहेत ना हे एक्स्ट्रावाले शब्द सुद्धा लिहून ठेवा कारण हे तुमच्या खूप कामी येऊ शकतात तर तुम्ही याला ॲडव्हर्जरीला एनिमी म्हणू शकता किंवा अपोनंट म्हणू शकता जो तुमचा कम्प्युटेटर असतो त्याला सुद्धा आपण ॲडव्हर्जरी हा शब्द वापरतो वेगवेगळ्या अर्थाने हा वापरला जातो सो जर तुम्हाला विचारलं तुम टू मेट वन्स वॉटर लो तर आन्सर काय असेल तुमचं टूमेट वन्स फायनल डिफिट नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात

फ्लॉग म्हणजे थोडक्यात आपल्या मराठी भाषेमध्ये म्हटलं तर चोप देणे किंवा चाबकाने जे फटके दिले जातात त्याला सुद्धा आपण फ्लॉग हा वापर ला ला शब्द वापरतो मग फ्लॉग डेड हॉर्स म्हणजे काय असेल मेलेल्या घोड्याला मारणे याचा अर्थ आता आपण इडियम किंवा फ्रेज जेव्हा पाहतो त्यावेळेला आपण शब्दशहा अर्थ घेत नसतो त्याच्यातून काहीतरी अर्थ प्रतीत होत असतो तो आपल्याला अपेक्षित असतो मग मा आता मला सांगा की मेलेल्या घोड्याला मारणं चाबकाने फटके देणे याचा अर्थ काय असू शकतो दुसरा टू डू अ वेन थिंग टू ट्राय टू टेक वर्क फ्रॉम वीक हॉर्स टू बीट अ डेड हॉर्स टू रिवाइव्ह इंटरेस्ट इन अ सब्जेक्ट विच इज आउट ऑफ डेट याचा अर्थ थोडक्यात होतो टू डू अ वन थिंग म्हणजेच काय तर एखादी निरुपयोगी गोष्ट करणे निरुपयोगी जिचा काही उपयोगच नाहीये म्हणजे जसं की आता मेलेला घोड्याला मारून काही उपयोग आहे का नाही तो धावणार तर नाहीच आहे त्या पद्धतीने टू डू अ वेन थिंग हे तुमच्या प्रश्नाचं आन्सर असेल फ्लॉग अ डेड हॉर्सचा अर्थ होतो टू डू अ वेन थिंग कदाचित तुम्हाला वेगळ्या अर्थाने पण हे विचारलं जाऊ शकतं म्हणजे आता इथे जसं वेन म्हटलेलं आहे वेनमध्ये पण तुम्ही व्ही ए आय एन पाहिलं असेल व्ही ई आय एन पाहिलं असेल तर हे जे शब्द आहेत वेन त्याच्यानंतर व्ही एन एक असताना व्ही एन ई तर हे जे, दिफरें जे गे, प्रेंशन गे, प्रेंशन गे, वर्ड आहेत कालचं जे लेक्चर झालेलं होतं त्याच्यामध्ये जसे आपण डिफरंट डिफरंट मिनिंगचे वर्ड्स घेतले स्पेलिंग डिफरंट आहे प्रनाऊन्सिएशन सेम आहे पण त्याचा अर्थ वेगळा होतो ते जसं घेतलं त्या पद्धतीनेच हा एक वर्ड आहे वेन तर याचे बाकीचे जे वर्ड्स मी तुम्हाला आता सांगितले त्याचं मीनिंग तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवणार आहात दॅट इज युअर होमवर्क सो फ्लॉग डेड हॉर्स म्हणजे काय समजलं की एखादी निरुपयोगी गोष्ट करणं टू डू अ वेन थिंग त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला चूज द करेक्ट meaning ऑफ गिवन idiom अँड फ्रेज टू बी lost इन द क्लाउड्स टू बी लॉस्ड इन द क्लाउड्स म्हणजे ढगामध्ये हरवून जाणार असा त्याचा शब्द शा अर्थ होईल पण त्याचा ॲक्च्युली अर्थ काय होतो To be concealed from the view. To be happy and full of dreams. To fly deep in the clouds. To be perplexed. आता याचा मीनिंग काय होतो टू बी लॉस्ट इन द क्लाऊड आता इथे तुमच्या म्हणजे आपल्या आपल्या विचारसरणीनुसार म्हणजे आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्याच्यानुसार आपण वेगवेगळी वेग वे उत्तरं देतो बऱ्याच जणांना असंही वाटू शकतो की टू बी हॅपी अँड फुल ऑफ ड्रीम्स याचा आन्सर असेल कारण ढगामध्ये हरवून जाणं म्हणजे काय असेल तो स्वप्नात हरवून जाणं पण त्याचा अर्थ तसा नाही होत टू बी लॉस्ट इन द क्लाउड्स याचा अर्थ होतो कन्फ्यूज्ड टू बी कन्फ्युज याचा अर्थ काय होतो टू बी कन्फ्युज म्हणजे गोंधळून जाणं एखादी व्यक्ती गोंधळून जाते म्हणजे टू बी लॉस्ट इन द क्लाउड्स असं आपण म्हणू शकतो आणि याच्यासाठीच दुसरा शब्द कुठला आहे परप्लेक्स्ड परप्लेक्स्ड याचा अर्थ सुद्धा कन्फ्युज असाच होतो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार असायला पाहिजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर ज्या वेळेला नवीन शब्द सांगते त्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत तर तुमचं काम आहे की लिहून घ्यायचे आहेत हे वर्ड्स हे सगळे जे वर्ड्स आज आपण घेणार आहोत आणि विशेष म्हणजे प्रश्नामध्ये असणारे तर आहेतच प्लस ऑप्शनमध्ये जे नवीन वर्ड्स येतात ते सुद्धा वर्ड्स तुम्हाला पीडीएफच्या फॉर्म मध्ये मिळतील कुठे मिळतील ही जी पी डी एफ आहे ती मी तुम्हाला सेंड करून देईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ज्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे वॉरियर ऑफिसर तर तिथून तुम्ही ती पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि त्या पीडीएफचा पासवर्ड असतो वॉरियर ऑफिसर सगळे लेटर्स जे आहेत ते कॅपिटल आहेत वॉरियर नंतर स्पेस आहे म्हणजे इथे लाईन वगैरे नाही आहे पण स्पेस द्यायचे आहे अँड देन ऑफिसर असं स्पेलिंग टाकलं की तुमची पीडीएफ ओपन होईल पीडीएफच्या जस्ट खालीच मी पासवर्ड नोट केलेला असतो त्याच्यामुळे तिथून सुद्धा तुम्ही ॲज इट इज पासवर्ड जो आहे तो कॉपी पेस्ट करू शकता ठीक आहे आता इथे पहिला जो ऑप्शन आहे टू बी कन्सेल्ड फ्रॉम द व्ह्यू कन्सेल्ट हा एक नवीन शब्द तुमच्या समोर आलेला आहे तर कन्सिल्डचं मिनिंग काय होतं हे आपल्याला माहिती असायला पाहिजे कन्सेल्ट म्हणजे काय तर हाईड हाईड म्हणजे हिडन एखादी गोष्ट हिडन असणं त्याला सुद्धा आपण कन्सिल्ड असं म्हणतो तुम्ही हा शब्द ऐकला असेल कन्सिलर कन्सिलर माहिती असेल मो मोस्टली गर्ल्सना माहिती असेल कन्सिलर काय असतं मला पण रिसेंटलीच माहिती झालंय सो कन्सिल्ड म्हणजे काय असतं तर एखादी गोष्ट लपवणं किंवा एखादी गोष्ट लपणं याला आपण काय म्हणतो कन्सिल्ड आणि परप्लेक्स्ड म्हणजे काय होतं कन्फ्युजच होतं ठीक आहे कन्फ्युज नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेज टू ॲड फ्युएल टू द फायर टू ॲड फ्युएल टू द फायर म्हणजे काय असतं टू ॲड फ्युएल टू द फायर आता याचं तुम्हाला सरळ सरळ म्हणजे बोलण्यावरून त्या हे वाचल्यानंतर इडियम वाचल्यानंतरच अर्थ समजला असेल ऑप्शन काय आहे टू पुट मोर वूड इन द फायर सॉरी टू पुट आउट द फायर टू अग्रावॅट अ डिस्प्यूट टू प्रिव्हेंट द फायर आता एक गोष्ट तर कळली असेल ईडिओम आणि फ्रेज आहे याचा अर्थ काय होतो तर इथे जो म्हणजे शब्दचा अर्थ तर आपण घेत नाही सगळीकडे तुम्हाला फायर 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 दिसतं म्हणून तरी तुम्ही ॲटलिस्ट म्हणजे काहीच सेन्स लागत नसेल माहितीच नसेल तुम्ही तसे तु तु तर तुम्ही तसं एलिमिनेट करू शकता पण आपल्याला माहिती आहे की टू ॲड फ्युएल टू द फायर म्हणजे काय तर आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करणे याचाच अर्थ काय होतो मराठीमध्ये भांडण लावणे किंवा भांडण वाढवणे भांडण लावणे भांडण वाढवणे असं आपण म्हणू शकतो ठीक आहे मग याचा इंग्लिशमधून जर आपण याचं मिनिंग जर पाहिलं तर ते काय असेल टू अग्रव्हेट अ डिस्प्यूट टू अग्रव्हेट अ डिस्प्यूट टू मेक समथिंग वर्स टू मेक समथिंग वर्स तुम्हाला या अर्थाने पण विचारलं जाऊ शकतं टू मेक समथिंग वर्स म्हणजे एखादी गोष्ट आणखी खराब करणं त्याला तुम्ही काय म्हणू शकता टू ॲड फ्युएल टू द फायर आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करणं पर्याय क्रमांक तीन असेल to make worse. Then next, uh, हे असेल तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर ॲग्रेवेटचा अर्थ काय होतो टू मेक समथिंग वर्स देन नेक्स्ट प्रिव्हेंट म्हणजे माहिती आहे ना प्रतिबंध करणे किंवा एखादी गोष्ट हे करणं म्हणजे अडवणं थोडक्यात ती गोष्ट प्रिव्हेंट करणं देन नेक्स्ट जर आपण पाहिलं चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम अँड फ्रेज बाय डिंट ऑफ बाय डिंट ऑफचा अर्थ काय होतो विथ द हेल्प ऑफ बाय मीन्स ऑफ थ्रू ऑनेस्ट मीन्स बाय अ रॉग रूट आता हे जर माहिती असेल तरच उत्तर येईल नाही तर मग आपण काय करणार ढगात गोळी मारणार सो so, बाय डिंट ऑफचा अर्थ होतो थ्रू ऑनेस्ट मीन्स म्हणजे योग्य मार्गाने आता इथे मीन्स म्हणजे काय असतं मीन्सचा अर्थ दुसरा एक होतो साधन असा ठीक आहे साधन मीडियम माध्यम असा सुद्धा मीन्सचा अर्थ होतो सो थ्रू ऑनेस्ट मीन्स म्हणजे योग्य मार्गाने एखादी कृती तर त्याला आपण बाय डिंट ऑफ असं म्हणतो बाय डिंट ऑफचा अर्थ काय होतो थ्रू ऑनेस्ट मीन्स मीन्सचा अर्थ लक्षात आला मार्ग माध्यम साधन असं म्हणू शकतो आपण देन नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेज बीड टाईम बीड वन्स टाईम टू बी इम्पेशंट टू बी ॲरोगंट टू वेट पेशंटली टू फाईट विथ पीपल अगेन इथे पण माहिती असेल तरच आपण त्याचं उत्तर देऊ शकतो बीड वन्स टाईम म्हणजे काय आता तुम्ही बऱ्याचदा एखाद्याची वाट पाहत बसता आणि आपण खूप म्हणजे अतिच वाट पाहत असतो तर टू वेट पेशंटली संयम ठेवून वाट पाहत असतो आपल्याला ती गोष्ट लवकर व्हावीशी हो वाटत असते पण आपण आपला संयम राखण्याचा प्रयत्न करतो टू वेट पेशंटली त्याला म्हटलं जातं बिड वन्स टाईम टू वेट पेशंटली मग याला जर आपण सेंटेन्समध्ये पाहिलं ही इज जस्ट हे आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी लागू होईल ही ही इज जस्ट बिडिंग काय यार पेनस वर्क नाही करत आहे ओके okay. ही इज जस्ट बिडिंग हीच टाईम अंटील अ परमन्ट जॉब ओपन्स अप ओपन्स अप आपल्यापैकी बरेच जण पर्मनंट जॉब ओपन होईपर्यंत म्हणजे ती ऑपॉर्च्युनिटी मिळेपर्यंतची वाट पाहत आहेत सो जस्ट बिडिंग हीज टाईम बिड वन्स टाईम टू वेट पेशंटली ठीक आहे ॲरोगंट म्हणजे काय असतं उद्धट इम्पेशंट म्हणजे काय असतं ज्याच्याकडे बिलकुल संयम नाही आहे म्हणजे हे दोन शब्द जे आहेत इम्पेशंट म्हणजे संयम नसणे आणि ॲरोगंट म्हणजे काय तर थोडक्यात उद्धट आपल्या भाषेमध्ये देन नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेज थ्रोन इन टू बास्केट थ्रोन इन टू बास्केट तुम्हाला तुम्ही ॲटलिस्ट म्हणजे ती कृती इमॅजिन केली तरी तुमच्या लक्षात येईल की याचा अर्थ काय होऊ शकतो टू प्रू युजलेस थ्रो अवे वेस्ट डिस्कार अर्थातच सगळेच शब्द तुम्हाला जवळचे वाटू शकतात मिनिंग जवळचा वाटू शकता बट थ्रोन इन टू बास्केट याचा अर्थ काय होतो टू प्रू युजलेस एखादी गोष्ट जी आहे ती म्हणजे आता उपयोगाची नाहीये असं समजून निरुपयोगी समजून तिला फेकून देणं निरुपयोगी ठरणं एखादी गोष्ट जी आहे ती निरुपयोगी आहे असं समजणं त्याला आपण काय म्हणतो थ्रोन इन टू पर्याय क्रमांक एक असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे मी आज इडियम्स आणि ईडीएम घेते हे तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत आहेत का हे तुम्हाला आधी माहिती होते की नवीन तुम्हाला माहिती होत आहेत आणि त्याच्यामुळे हे इंटरेस्टिंग होत चालले याच्याबद्दलचा तुमचा फीडबॅक मला नक्की सांगा कमेंटमध्ये कारण ज्यावेळेला तुमचे असे फीडबॅक येतात तर करायला आणखी इंटरेस्ट येतो की हा म्हणजे नवीन काहीतरी मुलांसाठी घेऊन आहे ज्याच्यातून तुमचं नॉलेज पण वाढेल आणि एक्झामसाठी पण फायदा होईल नेक्स्ट क्वेश्चन ही ही मी मी डाऊन 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 आता इथे टर्न म्हणजे काय इथे तुम्हाला अर्थ विचारलाय टर्न डाऊनचा अर्थ काय होतो रिजेक्टेड कंडेम डिफेस्ड डिनाईट याचा अर्थ काय होतो टर्न डाऊनचा अर्थ काय होतो तुमच्यापैकी कोणाकोणाला माहिती याचा करेक्ट आन्सर काय आहे बघूयात आपण आता टर्न डाऊन म्हणजे काय असतं एखाद्याला नकार देणं एखाद्या दे गोष्टीला दे रिजेक्ट करणं आपण म्हणतो ना की त्याने मला रिजेक्ट केलं किंवा मी त्यांचं प्रपोजल रिजेक्ट केलं दॅट इज टर्न डाऊन ठीक आहे टर्न डाऊन टर्न डाऊन म्हणजे काय असतं रिजेक्ट समथिंग ऑफर्ड रिजेक्ट समथिंग ऑफर्ड आपल्याला एखादी गोष्ट ऑफर केलेली असेल तर ती आपण काय केली रिजेक्ट केली तिला आपण नकार दिला तर त्याला आपण काय म्हणू टर्न डाऊन मग इथून पुढे जर एखादी गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीला तुम्हाला रिजेक्ट करायचं असेल किंवा तुम्हाला कोणी रिजेक्शन म्हणजे तुम्ही कुठे रिजेक्शन फेस केलं तर तिथे टर्न डाऊन ही प्रोवर्ब वापरायची किंवा ही फ्रेज वापरायची तिथे रिजेक्टेड असं म्हणायचं नाही का कारण मग ज्यावेळेला तुम्ही यूज करता वोकॅबलरी स्ट्रॉंग होते एक्झाममध्येही त्याचा फायदा होतो मग आता आपण जर पाहिलं याचं एक सेंटेन्स जर पाहिलं लक्षात राहावं म्हणून तर ही टर्न डाऊन turned down the job the job because it involved too much traveling त्यांनी तो जॉब जो आहे तो रिजेक्ट केला का कारण त्या जॉबमध्ये खूप ट्रॅव्हलिंग जे आहे ते इन्व्हॉल्व्ह होतं म्हणजे त्यांनी जर तो जॉब घेतला असतं तर त्याला खूप ट्रॅव्हल करावं लागलं असतं सो हे टर्न डाऊन टर्न इट डाऊन म्हणजे त्यांनी टर्न डाऊन केला तो जॉब रिजेक्ट केला ठीक आहे मग आता दुसरा शब्द इथे जर आपण पाहिला तर आहे कंडेम कंडेम्ड आता कंडेम्ड म्हणजे काय असतं टू सेंटेन्स संबडी टू सेंटेन्स संबडी आता तुम्ही म्हणाल सेंटेन्स कसं करायचं कोणाला तरी सेंटेन्स म्हणजे काय मग सेंटेन्स म्हणजे तर वाक्य असतं सेंटेन्सचा दुसरा एक अर्थ असतो तो, तो म्हणजे शिक्षा देणे सेंटेन्स म्हणजे शिक्षा देणे आता हा जो अर्थ हा जो शब्द आहे कंडेम हा दोन वेगवेगळ्या अँगलने वापरला जातो एक तर शिक्षा देणे या अर्थाने पण किंवा एखाद्याला आपण तोंडावरती सांगून देतो की तू किती खराब आहेस किंवा एखादी गोष्ट तुझ्या बाबतीत किती वाईट आहे हे आपण स्पष्टपणे बोलतो त्याला सुद्धा कंडेम असं म्हटलं जातं ठीक आहे कंडेम त्याच्यानंतर तिसरा जो शब्द आहे इथे डिफेस्ट डिफेस्टचा अर्थ काय होतो टू स्पॉइल द वे समथिंग लुक्स बाय रायटिंग ऑन ऑर मार्किंग ऑन इट्स म्हणजे समजा एखादी वास्तू आहे एखादी वस्तू आहे त्याच्यावरती काहीही लिहायचं असं आणि ती खराब करून टाकायची तिला स्पॉइल करायचं म्हणजे बऱ्याचदा आपण म्हणतो ना की एखाद्या पुतळ्याची विटंबना झाली त्याच्यावरती काहीतरी म्हणजे काळं फासलं गेलं किंवा काय तर डिफेस्ड हा शब्द विटंबना या अर्थाने सुद्धा वापरला जातो म्हणजे एखादी वास्तू आहे एखादी वस्तू आहे त्याच्यावरती काहीतरी लिहायचं किंवा इतर काही मार्किंग करायचं आणि त्याला स्पॉईल करून टाकायचं खराब करून टाकायचं तर दॅट इज डिफेस्ट आणि त्याच्यानंतर आहे डिनाईड हा डिनायचा भूतकाळ आहे डिनाय म्हणजे काय असतं तर रिफ्यूज नाकारणे किंवा रिफ्यूज ठीक आहे रिजेक्टेड आणि डिनायमध्ये डिफरन्स आहे ठीक आहे एखादी गोष्ट तुम्हाला कोणीतरी ऑफर करते आणि तुम्ही त्याला नाही म्हणताय दॅट इज रिजेक्टेड ठीक आहे नाही म्हणत असाल तर आणि डिनाय म्हणजे काय असेल तर एखाद्या गोष्टीला म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला कोणीतरी म्हणजे तू असं म्हटलं होतं तुम्ही ते स्वीकारत नाही आहात तुम्ही म्हणताय नाही नाही मी असं म्हटलोच नाही आहे तर दॅट इज डिनाईड नेक्स्ट ऑन आर ओन मीन्स ऑन आर ओन म्हणजे काय इंडिपेंडेंटली डेंजरसली फॉर वनसेल्फ सेल्फिश खूप इझी आहे हे आमचं आम्ही करू असं आपण म्हणतो ना वी विल डू इट ऑन आर ओन वी विल डू इट वी विल डू इट ऑन आर ओन म्हणजे हे आमचं आम्ही करू म्हणजे इनडिपेंडंटली करू स्वतंत्रपणे करू आम्हाला हेल्पची गरज नाही आहे दॅट इज इन ऑन आर ओनचं मिनिंग होतं इनडिपेंडंटली पर्याय क्रमांक एक असेल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर द नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅन डज नॉट लिव्ह बाय ब्रेड अ लोन मीन्स वॉट मॅन डज नॉट लिव्ह बाय ब्रेड अ लोन नवीन नवीन इडियम्स असतील फ्रेजेस असतील बट या विचारल्या जातात म्हणून आपण पाहतोय पहिलं काय आहे ही नीड्स प्रोटीन्स ही हॅज मेंटल फॅक्टर्स ओनली ब्रेड इज नॉट टेस्टी इट इज इनडायजेस्टेबल आता मॅन डज नॉट लिव्ह बाय ब्रेड अ लोन माणूस केवळ ब्रेडवरती जगू शकत नाही एकट्या ब्रेडवरती केवळ ब्रेडवरती जगू शकत नाही याचं मिनिंग काय होतं त्याला प्रोटीनची गरज असते त्याचे काही मेंटल फॅक्टर्स पण आहेत का ओनली ब्रेड हे काही टेस्टी नाही आहे की ते अपचनीय आहे तर आता आपल्या सेन्सनुसार याचं उत्तर जर पाहिलं याचा अर्थ असा होतो की माणूस केवळ भौतिक गरजांवरती जगू शकत नाही त्याच्या काही मानसिक गरजा सुद्धा असतात माणसाला केवळ भौतिक गरजा असतात का भौतिक गोष्टींची गरज असते का नाही त्याच्या काही मानसिक गरजा सुद्धा असतात सो ही हॅज मेंटल फॅक्टर्स असो मॅन डज नॉट लिव्ह बाय ब्रेड अलोन ही हॅज मेंटल फॅक्टर्स म्हणजे तो केवळ ब्रेडवरती भौतिक गोष्टींवरती जगू नाही शकत त्याच्या काही मानसिक का गरजा मेंटल फॅक्टर्ससुद्धा असतात या अर्थाने ही फ्रेज जी आहे इडियम जी आहे ती वापरली जाते नेक्स्ट क्वेश्चन रूफ फेल ऑन हिम खूप इझी आहे याचं उत्तर तुम्हाला येत असेल याच्याशी रिलेटेड पहिल्यांदा जे वोकॅबलरीचं सेशन घेतलं आय थिंक दुसरा वाला की पहिला वाला त्याच्यामध्ये एक वर्ड जो आहे तो आपण घेतलेला होता एक ईडिओम घेतलेली होती आणि ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात आणि जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुमचं काम आहे की जाऊन तो व्हिडिओ पाहायचा आणि त्याच्यातली कुठली ईडीओम होती जी याच्यासारखीच होती समान अर्थाची होती किंवा ही आपण त्याच्या ठिकाणी वापरू शकतो ती वाली इडियम जी आहे ती तुम्हाला कमेंटमध्ये सांगणार आहात ठीक आहे द रूफ फेल ऑन हिम म्हणजे काय बिल्डिंग कोलॅप्स्ड फायनान्शियल प्रॉब्लेम सडन कॅलॅमिटी केम टू केम टू हिम ही गॉट इंजुर्ड याचं मिनिंग काय होतं ज्यावेळेला आपण रूफ फेल ऑन हिम असं म्हणतोय म्हणजे त्याच्यावरती छत कोसळ याचा अर्थ काय होतो एखादं अचानक संकट आलेलं आहे अचानक येणारं जे संकट आहे किंवा ज्याला आपण आकस्मिक संकट असं म्हणतो आकस्मिक तर सडन कॅलॅमिटी केम टू हिम म्हणजे रूफ फेल ऑन हिम रूफ म्हणजे काय माहिती आहे ना घराचं छत नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स आता सेंटेन्स कम्प्लीट करायचं आहे लक्झरीज लाईक अ टी व्ही सेट इज बियॉंड डॅश डॅश लक्झरीज लाईक अ टी व्ही सेट इज बियॉन्ड डॅश डॅश माय मीन्स बाय मीन्स नो मीन्स ऑल मीन्स आता अगेन इथे सुद्धा मीन्स जो आहे तो वेगळ्या अर्थाने आलेला आहे आपण जनरली मिनिंग या अर्थाने आपण मीन्स म्हणतो ठीक आहे मात्र इथे लक्झरीज लाईक अ टी व्ही सेट इज बियॉन्ड माय मीन्स याचं उत्तर काय असेल बियॉन्ड माय मीन्स आता याचा अर्थ काय होतो एखादी गोष्ट आपल्याला न परवडणारी असते आपल्यासाठी ती टू कॉस्टली असते टू कॉस्टली म्हणजे महागडी असते आपली आपली ती घेण्याची तेवढी पात्रता नसते किंवा आपल्याकडे तेवढे पैसे नसतात टू कॉस्टली फॉर वन टू कॉस्टली फॉर वन म्हणजे संबडी ठीक आहे समवन एखाद्यासाठी ती खूप कॉस्टली असणं महागडी असणं त्याच्या ऐपतीच्या पलीकडे असणं त्याला आपण म्हणतो सम वन्स बियॉन्ड वन्स मीन्स असं म्हणतो आपण बियॉन्ड वन्स मीन्स वन्स मीन्स म्हणजे ही असताना ॲक्च्युली बियॉन्ड वन्स मीन्स आहे आणि मग आपण इथे जर वाक्यामध्ये पाहिलं तर ते काय येईल मग बियॉन्ड माय मीन्स असं येईल करेक्ट याचं उत्तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण हार्डअप मीन्स हार्डअप मीन्स आता याचं नाही चुकलं पाहिजे तुमचं हार्डअप म्हणजे काय असतं शॉर्ट ऑफ मनी डिफिकल्ट टफ हार्डअर्न्ड अगेन जसं पहिल्यांदा तुम्ही एका प्रश्नामध्ये आपण म्हटलं एलिमिनेट केलं तसंच एलिमिनेट तोंड सुद्धा इथे तुमचं उत्तर येईल हार्डअप म्हणजे काय असतं हार्डअपचा अर्थ होतो शॉर्ट ऑफ मनी एखाद्याकडे पैसे कमी असणं पैशाचं शॉर्टेज असणं पैसा नसणं त्याला आपण हार्डअप म्हणतो अगेन मात्र तुम्हाला दुसरी एक म्हणजे दुसरं एक होमवर्क जो की आधीच्या वो वोकॅबलरीमधूनच आहे आपण पाहिलं होतं की एखादी व्यक्ती जर एक्स्ट्रीमली पुअर असेल एक्स्ट्रीमली पुअर तर त्याच्यासाठी सुद्धा आपण एक एक्स्ट्रीमली त्याच्यासाठी सुद्धा आपण एक हे पाहिलेली होती ईडीओम किंवा प्रोवर्ब ती कुठली होती एक्स्ट्रीमली पुअर आपण कोणाला म्हणतो किंवा त्याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन आपण पाहिला होता पहिल्या किंवा दुसऱ्या सेशनमध्ये ती सुद्धा ईडीओम जी आहे ती तुम्ही काय करणार आहात कमेंटमध्ये पाठवणार आहात आता तुम्ही म्हणाल की एवढे सगळे प्रश्न काय विचारता मॅडम एवढं सगळं का पाठवता काल मी एका स्टुडंटची एका वॉरियरची जी कमेंट आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून मी आपल्या टेलिग्रामवरती पण सेंड केलेला का कारण त्या स्टुडंटला पण हे माहिती होतं की मी हे सगळे वर्ड्स जेवढे सांगितले तेवढे लिहिले आणि पाठवले हो तर हे माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहतील हे मी विसरणार नाही आणि म्हणूनच मी तुम्हाला हे लिहायला सांगते कारण जेवढं तुम्ही जास्त वेळा ते तुमच्या हाताखालून जाईल तर ते तुमच्या जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं ठीक आहे मग हार्डअप म्हणजे काय असतं शॉर्ट ऑफ मनी दे नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक इन डॅश डॅश टू हिज पॉवर्टी अँड मिस ही इज अनएम्प्लॉईड आता इन डॅश डॅश टू हीज पॉवर्टी त्याच्या गरिबीमध्ये आणि मिसफॉर्च्यून म्हणजे कम नशिबीपणा असं म्हणू शकतो आपण ही इज अनएम्प्लॉईड तो बेरोजगारसुद्धा आहे पॉवर्टी म्हणजे गरिबी अनएम्प्लॉईड म्हणजे बेरोजगार देन मिसफॉर्च्यून म्हणजे थोडक्यात फॉर्च्यून म्हणजे नशीब असतं बदनसीब नशिबी असं आपण म्हणू शकतो सो so, इथे जी तुम्हाला आ, फ्रेज ॲड करायची ती काय असेल इन ॲडिशन टू इन ॲडिशन टू म्हणजे त्याच्यात भर म्हणून त्याच्यात भर त्याच्यात आणखी काय म्हणून भर पडली म्हणजे एक तर तो गरीब आहे त्याचं कमनशीबीपणाच आहे आणि त्याच्यात भर म्हणून आणखी तो बेरोजगार पण आहे असं ठीक आहे इन ॲडिशन टू हीज पॉवर्टी अँड मिसफॉर्च्युन ही इज अनएम्प्लॉईड तर इथे ॲडिशन येईल एडिशन काय असते ती आपली बुकची जी एडिशन असते ना आवृत्ती थोडक्यात ठीक आहे डिलिशन आणि प्लस तर नाहीच देन नेक्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स दे ऑलवेज रिमेन ॲट डॅगर्स डा ड्रॉन ॲट ड्रॅगर्स ॲट डॅगर्स ड्रॉन असं हे आहे अंडरलाईन केलेले वर्ड्स आहेत याचं मिनिंग काय होतं ॲट डॅगर्स ड्रॉन म्हणजे काय ऑप्शन काय आहेत इन ओपन एन्मिटी इन रायवल कॅम्प्स रेडी टू हेल्प इच अदर फार अवे आता इथे तुम्हाला वेगवेगळे मिनिंग दिलेले आहे तुम्हाला बरोबर शोधायचं आहे तुम्हाला विचारले करेक्ट मिनिंग काय आहे ॲट डॅगर्स ड्रॉनचं आता ॲट डॅगर्स ड्रॉन म्हणजे काय असतं माहिती आहे का अबाउट टू अबाउट टू ऑर रेडी टू काय असेल हेल्प की फाईट इट इज फाईट म्हणजे जे भांडायलाच तयार आहेत एकमेकांसोबत किंवा ते आता अगदी भांडण्याच्या तयारीत आहेत अँड सॉरी इन ओपन एनमिटी म्हणजे जे की सर उघड उघड शत्रुत्व आहे त्यांचं उघड उघड जे एकमेकांचे शत्रू आहेत तिथे आपण काय कुठली फ्रेज वापरतो ॲट डॅगर्स ड्रॉन ॲट डॅगर्स ड्रॉन ठीक आहे देन नेक्स्ट चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेज विथ कोल्ड अँड हॉट विथ कोल्ड अँड हॉट म्हणजे काय असेल ऑप्शन्स काय आहेत विथ फुल एफर्ट्स विथ फुल एनर्जी डेस्परेट अटेम्प्ट वेरियंग टेम्परेचर वेरियंग टेम्परेचर टेम्परेचरमध्ये असणारा बदलाव आता मला सांगा विथ कोल्ड अँड हॉट हे तर ॲक्च्युली टेम्परेचरशी रिलेटेड आहे पण आपण इडिओ आणि फ्रेजमध्ये काय पाहिलं की ॲज इट इज मिनिंग तर घ्यायचं नाही आहे आपल्याला म्हणजे नसतंच ते ॲक्च्युली ते Uh, एका ह्यानी का so, काय म्हणतो हो आपण त्याला की रिप्रेझेंट करत असतो दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीला अलंकारिक भाषेमध्ये आपण बोलत असतो सो विथ कोल्ड अँड हॉटचा अर्थ काय होतो ॲक्च्युली डेस्परेट अटेम्प्ट खरं तर त्याचा अर्थ असा डेस्परेट अटेम्प्ट असा होत नाही पण एखादी गोष्ट असते ना की जी आपल्याला खूप कन्फ्यूज करणारी असते किंवा कन्फ्यूज म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की आपल्याला होपलेस असं फील होत असतं की अरे इथे म्हणजे काहीच नाही करू शकत होपलेस सेन्स असतो आपल्याला असं वाटतं की आता काही नाही करू शकत पण तरीसुद्धा आपलं एक असतं की नाही म्हणजे मला अटेम्प्ट करायचं येते ठीक आहे डेस्परेट अटेम्प्ट आपण डेस्परेटली ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो जिथे आप की आपल्याला वाटतं की आता काही नाही म्हणजे सगळं संपले पण लास्टवाला ट्राय आपण देऊया दॅट इज डेस्परेट अटेम्प्ट विथ कोल्ड अँड हॉट आता ॲक्च्युली याचं मिनिंग काय आहे विथ कोल्ड अँड हॉटचं फिलिंग ऑर शोइंग फिलिंग ऑर शोईंग अ होप लेस सेन्स दॅट अ सिच्युएशन इज सो बॅड ॲज टू बी इम्पॉसिबल टू डील विथ अशी सिच्युएशन की जिथे त्या सिच्युएशनशी डील करणं अगदी इम्पॉसिबल आहे बट तरीसुद्धा आपण तिथे डेस्परेट अटेम्प्ट जो आहे तो देतो दॅट इज विथ कोल्ड अँड हॉट नेक्स्ट जर आपण पाहिलं चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेज टू ब्रेक द आईस टू ब्रेक द आईस आईस बर्फ तोडणं म्हणजे काय टू स्टार्ट अ स्पेसिफिक वर्क टू इझी डिफिकल्ट टास्क टू डू हार्ड वर्क फॉर क्लाइंबिंग द माउंटेन पिक्स यू हॅव टू ब्रेक द आईस मीनिंग विचारले तुम्हाला आता लक्षात घ्या ब्रेक द आईस म्हणजे काय बऱ्याचदा काय होतं ना की आपण कुठेतरी अननोन ठिकाणी किंवा एखाद्या मीटिंगमध्ये गेलेलो असतो काहीतरी सिरियस माहोल असतो आणि मग तिथे बोलायला कोणी तयार नसतं ठीक आहे एखादा सिरियस माहोल असेल किंवा काहीतरी महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करायची आणि सगळे जमा झालेत पण विषयाला हातच कोणी घालत नाही मग एक सगळ्यां म्हणजे तणावपूर्ण शांतता असते तिथे सो अशा वेळेला ते काम सुरू करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतं आणि ते वातावरण जे आहे ते थोडंसं खेळीमेळीचं करण्याचा प्रयत्न करतं दॅट इज टू ब्रेक द आयस टू स्टार्ट अ स्पेसिफिक वर्क ठीक आहे टू स्टार्ट द स्पेसिफिक वर्क म्हणजेच काय टू से ऑर डू समथिंग टू से ऑर डू समथिंग दॅट मेक्स दॅट मेक्स पीपल फील मोर रिलॅक्स्ड ठीक आहे पीपल फील रिलॅक्स्ड म्हणजे रिलॅक्स त्यांना वाटावं आणि त्यांनी पुढच्या ह्याला सुरुवात करावी म्हणून मग तिथे आपण काय वापरतो टू ब्रेक द आईस ही जी इडिओम आहे ती आपण वापरतो नेक्स्ट जर आपण पाहिलं व्हॉट इज मीन बाय वर्ड अल्फा अँड ओमेगा खूप इम्पॉर्टंट आहे वारंवार विचारली जाणारी आहे अल्फा अँड ओमेगा असे जे असतात ना बरेचसे आहेत मला आता ॲक्च्युली नाही आवडत आठवत आहे आवडत नाही आठवत नाही आहे कोल्ड अँड हॉट जसं सांगितलं अल्फा अँड ओमेगा आहे टिट फॉर टॅट आहे तर असे जे असतात ना जोडीने येणारे तर असे प्रोवर्ब इडियम्स विचारले जातात वारंवार सो ते तुम्हाला माहिती असायला पाहिजेत अल्फा अँड ओमेगाला ॲक्च्युली अल्फा अँड ओमेगाचा अर्थ वेगळा पण आहे पण ते दुसऱ्या पण कशासाठी वापरलं जातं तर तो ऑप्शन तुम्हाला विचारलाय रोमन डिजिट्स लॅटिन सायन्स कंपनीज नेम की ग्रीक अल्फाबेट्स आता अल्फा अँड ओमेगा जे आहे तर बऱ्याच जणांना वाटेल की कंपनीज नेम आहे तर अल्फा अँड ओमेगा जे असतात जे ग्रीक अल्फाबेट्स असतात ना त्याच्यासाठी वापरलं जातं ग्रीक अल्फाबेट्सना अल्फा अँड ओमेगा म्हटलं जातं जसं मराठीत आपण काय म्हणतो मूळ अक्षर त्या पद्धतीने ग्रीक अल्फाबेट्सना आपण काय म्हणतो अल्फा अँड ओमेगा बट अल्फा अँड ओमेगाचा दुसरा एक अर्थ होतो तो म्हणजे द बिगिनिंग द बिगिनिंग अँड द एंड म्हणजे सुरुवात आणि शेवट असा सुद्धा त्याचा अर्थ होतो अल्फा अँड ओमेगा सो हे ग्रीक अल्फाबेट्ससाठी पण वापरलं जातं आणि द बिगिनिंग अँड द एंडसाठी पण वापरलं जातं तुम्हाला दोन्हीपैकी कुठलंही विचारलं तर त्याचं उत्तर आलं पाहिजे द नेक्स्ट क्वेश्चन ॲक्ट ऑन मीन्स वॉट ॲक्ट ऑन टू द सॉरी डू द वर्क टू हार्ड वर्क पुट युअर एनर्जी फॉर वर्क स्टडी हार्ड आपण म्हणतो ना ॲक्ट ऑन समथिंग ॲक्ट ऑन समथिंग ॲक्ट ऑन म्हणजे काय असतं पुट युअर एनर्जी फॉर वर्क तुमची जी एनर्जी आहे ती कामासाठी घाला ॲक्ट ऑन त्याच्यावरती काम करा तुमची जी एनर्जी आहे ती त्या कामासाठी वापरा दॅट इज ॲक्ट ऑन म्हणजे त्याच्यावरती काम करा थोडक्यात देन नेक्स्ट जर आपण पाहिलं टू कीप द बॉल रोलिंग हे खूप इझी आहे टू कीप द बॉल रोलिंग मीन्स वॉट कंटिन्यू द थिंग्स रोल ऑन ग्राउंड यूज द स्टिक नन ऑफ द अबाव आता एखादा बॉल जो आहे कीप द बॉल रोलिंग बॉल रोल करत राहू देत म्हणजेच काय तर एखादी गोष्ट कंटिन्यू करा ती कन्सिस्टन्सी मेंटेन करा कंटिन्यू द थिंग याचा अर्थ काय होतो कंटिन्यू द थिंग ठीक आहे ते जे काम आहे ते कंटिन्यू करा त्याला आपण म्हणतो कीप द बॉल रोलिंग कीप द बॉल रोलिंग टू कीप द बॉल रोलिंग म्हणजे आता आपण समजा बाहेर चाललो तुमच्याकडे एखादी कामाची जबाबदारी आहे आणि तुम्ही बाहेर चालला तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी काय सांगाल किप द बॉल रोलिंग म्हणजे तू ते काम आहे ते कंटिन्यू कर सुरू ठेव हो मी जात आहे या अर्थाने ते वापरलं जाईल दे नेक्स्ट जर आपण पाहिलं सिलेक्ट द ॲक्युरेट मिनिंग ऑफ इनसेन्सियर सॉरो इनसेन्सियर सॉरो म्हणजे काय थोडक्यात खोटे दुःख किंवा दिखावा याला काय म्हटलं जातं हे खूप वेळा ऐकलं असेल तुम्ही फॉल्स टियर्स ब्लॅक टियर्स नो टियर्स फ्रॉम आईज क्रोकोडाईल टियर्स याला काय म्हटलं जातं क्रो क्रोकोडाइल टिअर्स हिंदीतून याच्यासाठी दुसरा एक शब्द आहे दॅट इज मगर मचके आसू मगर मचके आसू ठीक आहे म्हणजेच काय क्रुकोडायथिअर म्हणजेच इनसेन्सियर सॉरो जे की खोटं दुःख असतं जे की फक्त दिखावा असतं देन नेक्स्ट आहे सिलेक्ट द ॲक्युरेट मिनिंग ऑफ फ्रेंच लिव ऐकलं असेल तुमच्यापैकी काही जणांनी फ्रेंच लिव्ह म्हणजे काय असतं हॉलिडे विदाऊट पेमेंट लीव विदाऊट पेमेंट टू गो अवे विदाउट आस्किंग फॉर परमिशन फ्रेंच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप आता इथे फ्रेंच लिव म्हटलं म्हणून फ्रेंचकडे जाऊ नका चौथं ऑप्शन नाही आहे एवढं लक्षात ठेवा मग फ्रेंच लिव म्हणजे काय असतं टू गो अवे विदाउट आस्किंग फॉर परमिशन परमिशन घ्यायची नाही परवानगी घ्यायची नाही आणि लीव घ्यायची किंवा निघून जायचं ठीक आहे लिव्ह म्हणजे सुट्टी असते ठीक आहे रजा सुट्टी मीन्स रजा तर रजा घ्यायची न विदाऊट एनी परमिशन दॅट इज फ्रेंच लिव परमिशन न घेता निघून जाणं टू गो अवे विदाऊट आस्किंग फॉर परमिशन लिव्ह विदाऊट जी असते त्याला काय म्हणतात आणि दुसरं एक मला तुम्हाला विचारायचं होतं की कुठल्याही कामाचा मोबदला न घेता काम करणं मोबदला न घेता काम करणं त्याच्यासाठी एक शब्द आहे तो कोणता आहे तो तुम्ही सांगणार आहात मला ठीक आहे शोधून काढा मोबदला न घेता काम करणं याच्यासाठी इंग्लिशमधला जो शब्द आहे तो शोधून काढा दॅट इज युअर होमवर्क द नेक्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट द अॅक्युरेट मिनिंग ऑफ टू टर्न ओव्हर अ न्यू लिफ टू टर्न ओवर अ न्यू लिफ म्हणजे काय टू चेंज कम्प्लिटली वन्स कोर्स ऑफ ॲक्शन टू स्टार्ट विथ न्यू थिंग टू स्किप द पेजेस वाईल रीडिंग टू फॉरगेट टू टर्न द लिव्ह वाईल कुकिंग आता लक्षात घ्या की टू टर्न ओवर न्यू लिफ म्हणजे असं आहे का की तुम्ही पान जे आहे ते म्हणजे स्किप केलं वाचताना तर नाही याचा अर्थ असा नाही होत न्यू थिंग नाही एखादी व्यक्ती आपण म्हणतो की त्याचं मेक ओव्हर केलं किंवा एखादी व्यक्ती जशी होती तसं कम्प्लिटली चेंज झाली नंतर पॉझिटिव्ह वेमध्ये तर त्याच्यासाठी टू टर्न ओव्हर अ न्यू लिफ ही इडियम वापरली जाते टू चेंज कम्प्लिटली वन्स कोर्स ऑफ ॲक्शन टू चेंज कम्प्लिटली वन्स कोर्स ऑफ ॲक्शन टू टर्न ओव्हर अ न्यू लिफ ठीक आहे असा त्याचा अर्थ होतो देन नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि हा जो क्वेश्चन आहे तो शेवटचा क्वेश्चन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स अ मॅन हू इज ॲब्सेंट इज सून फॉरगॉटन बिकॉज डॅश डॅश एखादा माणूस जर ॲबसेंट असेल गैरहजर असेल बरेच दिवस आपल्याला दिसला नाही तर त्याला आपण विसरून जातो त्याच्यासाठी एक इडियम uh, वापरली जाते व्हॉट इज दॅट ऑप्शन काय आहेत आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड अ मिस इज ॲज गुड ॲज अ माइंड रोलिंग स्टोन गॅदर स्नो मास टू हॅव अ एनमिटी आता लक्षात घ्या की एखादी व्यक्ती दिसली नाही खूप दिवस तर आपण त्याला विसरून जातो दॅट इज आउट ऑफ साईट आऊट ऑफ माइंड आऊट ऑफ साईट इथे एस आय जी एस टी आहे काल आपण पाहिलं होतं साईटचं मिनिंग लेक्चर पाहिलं नसेल तर पाहून घ्या आउट ऑफ साईट आऊट ऑफ माइंड जर समजा दृष्टीच्या समोरच नसेल तर तो आपल्या मनामध्ये पण राहत नाही असं अशा अर्थाने ते वापरलं जातं आउट ऑफ साईट आउस आउट ऑफ माइंड आता इथे आणखी एक आहे हा पण तुमचा होमवर्कच असेल रोलिंग स्टोन गॅदर मास ही पण एक इडिओम आहे आणि याचं मिनिंग काय होतं हा पण तुमचा होमवर्क आहे सो जेवढे पण होमवर्कसाठी मी आज वर्ड सांगितलेले आहेत लेक्चर्समध्ये ते तुम्ही नोट डाऊन केले असतील अशी अपेक्षा आहे आणि त्यांची उत्तरं तुम्ही मला कशामध्ये देणार आहात तुमचा कमेंट म्हणजे कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवणार आहात आता आपण जेवढे पण वर्ड्स पाहिले ते आपण क्विकली रिवाईज करणार आहोत आणि परत एकदा आठवण करून देते की हे सगळे वर्ड्स जे आहेत प्लस जे ऑप्शनमध्ये काही नवीन वर्ड्स आहेत त्याची पी डी एफ जी आहे ती तुम्हाला कुठे मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल मग आता आपण कुठले कुठले वर्ड्स पाहिले टू मीट वन्स वॉटर लू म्हणजे काय होतं पराभूत होणे टू बी डिफिटेड द गव्हर्नर फायनली मेट हिज वॉटर लू इन द लास्ट इलेक्शन द नेक्स्ट टू बी लॉस्ट इन द क्लाउड्स टू बी लॉस्ट इन द क्लाउडचं मिनिंग काय होतं कन्फ्युज टू बी कन्फ्युज टू बी परप्लेक्स्ड हा जो शब्द आहे ना हा लक्षात ठेवा हा विचारला जाऊ शकतो देन कन्सिल कन्सील म्हणजे काय टू हायड समथिंग ऑर संबडी एखादी गोष्ट लपवणे कन्सिल मी कन्सिलरचं उदाहरण सांगितलं ठीक आहे कन्सीलर मेकअपमधली एक गोष्ट आहे जर काही स्पॉट वगैरे असतील डॉट्स डार्क स्पॉट तर ते लपवण्यासाठी वापरलं जातं कन्सिलर सो कन्सिल म्हणजे लपवणे हे तुमच्या लक्षात राहील फ्लॉग अ डेड हॉर्स मेलेल्या घोड्याला मारणं म्हणजे काय टू डू वॅन थिंग वॅन म्हणजे काय असतं निरुपयोगी व्यर्थ गोष्ट व्यस्ट वेस्ट ठीक आहे अशी देन ॲडव्हर्जरी म्हणजे अॅन एनिमी ऑर अॅन अपोनंट एखादा शत्रू किंवा आपला विरोधी किंवा आपला जो कॉम्पिटिटर आहे स्पर्धक आहे प्रतिस्पर्धी त्याच्यासाठी ॲडव्हर्जरी हा शब्द वापरला जातो त्यानंतर इग्नोबल म्हणजे नॉट ऑनरेबल इन कॅरेक्टर देन आहे टू अग्रावेट म्हणजे टू मेक समथिंग वर्स आपण पाहिलं होतं टू ॲड फ्युएल टू द फायर देन बाय डिंट ऑफ म्हणजे ॲज अ रिझल्ट ऑफ समथिंग किंवा थ्रू ऑनेस्ट मीन्स योग्य मार्गाने असा त्याचा अर्थ होतो नेक्स्ट जर आपण पाहिलं तर बीड वन्स टाइम आपण पाहिलं होतं की वाट पाहणे टू वेट पेशंटली ही इज जस्ट बिडिंग हिज टाइम अन्टील अ परमन्ट जॉब ओपन्स अप देन टर्न डाऊन म्हणजे काय असतं रिजेक्ट रिजेक्ट समथिंग ऑफर्ड

देन डिफेस्ट डिफेस्ट म्हणजे काय विटंबना करणं टू स्पॉइल द वे समथिंग लुक्स बाय रायटिंग ऑन ऑन मार्किंग इट्स सरफेस देन नेक्स्ट वर्ड आपण पाहिलं होतं डिनाय डिनाय म्हणजे रिफ्युज इथे लिहिले मी रूफ फेल ऑन हिम म्हणजे सडन कॅलॅमिटी केम टू हिम एखादा अचानकपणे कोसळलेलं संकट बियॉन्ड वन्स मीन्स म्हणजे टू कॉस्टली फॉर वन फॉर मोर दॅन वन कॅन अफोर्ड मोर दॅन वन कॅन अफोर्ड म्हणजे एखादा अफोर्ड करू शकतो एखाद्याला परवडेल त्याच्यापेक्षा जास्त महागाचं किंवा न परवडण्यासारखं दॅट इज बियॉन्ड वन्स मीन्स त्यानंतर हार्डअप म्हणजे शॉर्ट ऑफ मनी याच्यासाठी पण मी तुम्हाला होमवर्क सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमधून त्यानंतर ॲट डॅगर्स ड्राउन म्हणजे अबाउट टू ऑर रेडी टू फाईट इन ओपन ॲनमिटी उघड उघड शत्रुत्व नेक्स्ट आहे विथ कोल्ड अँड हॉट फिलिंग ऑर शोईंग अ होपलेस सेन्स दॅट अ सिच्युएशन इज सो बॅड ॲज टू बी इम्पॉसिबल टू डील विथ अशी सिच्युएशनची डील करायला खूपच इम्पॉसिबल आहे बट तरीसुद्धा तिथे डेस्परेट अटेम्प्ट आहे आपला दॅट इज विथ कोल्ड अँड हॉट देन टू ब्रेक इन द ब्रेक सॉरी टू ब्रेक द आईस टू ब्रेक द आईस म्हणजे काय टू से ऑर डू समथिंग दॅट मेक्स पीपल फील मोर रिलॅक्स्ड आणि मग इस्पेशली वेन ज्यावेळेला आपण स्टार्ट करतो एखादं कन्व्हर्सेशन किंवा एखादं काम सुरू आहे तर त्यावेळेला टू ब्रेक द आईस म्हणजे बिगिनिंग असं आपण म्हणू शकतो अल्फा अँड ओमेगा द बिगिनिंग अँड एंड आणि हेच ग्रीक अल्फाबेटसाठी सुद्धा वापरलं जातं द नेक्स्ट आहे टू कीप बॉल रोलिंग कंटिन्यू द थिंग्स एखादं काम जे आहे किंवा एखादी गोष्ट आहे ती चालू ठेवणं दॅट इज टू कीप द बॉल रोलिंग क्रोकोडाईल टिअर्स म्हणजे इनसिन्सिअर सॉरो खोटं दुःख त्यानंतर फ्रेंच लिव्ह टू गो अवे विदाउट आस्किंग फॉर परमिशन परमिशन न घेता निघून जाणं टू टर्न ओव्हर अ न्यू लिफ म्हणजे काय टू चेंज कंप्लीटली वन्स कोर्स ऑफ ॲक्शन म्हणजे टू टर्न ओव्हर अ न्यू लिफ तर हे होते आजच्या लेक्चरमधले काही वर्ड्स याच्यातली बरीचशी वोकॅबलरी तुमच्यासाठी नवीन असेल नवीन होती की नाही हे पण मला सांगा हे युजफुल वाटते की नाही सेशन हे पण सांगा आणि जर तुम्हाला हे हेल्पफुल वाटत असेल सांगितलेले शब्द लक्षात राहत असतील तर ते सुद्धा सांगा व्हिडिओ जर उपयोगी वाटत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करत जा, जा आणि डेली टार्गेटसाठी त्याचबरोबर वोकॅबलरीच्या पी डी एफसाठी आणि आणखी बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या तुमच्या स्टडीसाठी उपयुक्त आहेत त्याच्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सोबतच आपल्या यूट्यूब सुद्धा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लेक्चरचे जे नोटिफिकेशन्स आहेत ते वेळेत मिळतील आणि तुम्ही वेळेत लेक्चर जे आहे ते अटेंड करू शकाल ठीक आहे लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू